कठुआ घटनेच्या निषेधार्थ बार्शी सर्वधर्मीय मुकमोर्चा, जम्मू आणि काश्मीर येथील अमानवी घटनेच्या निषेधार्थ बार्शी शहरात सर्वधर्मीय समाज बांधवाच्या वतीने भव्य मुकमोर्चा काढून व बार्शी शहर कडकडीत बंद ठेवून या दुर्दैवी घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे 8 वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा तसेच उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील निषेध नोंदवण्यासाठी या मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, आशिफाच्या कुटुंबातील सदस्यांना पोलीस संरक्षण द्यावे, आशिफाचा खटला चालवणाऱ्या वकिलास संरक्षण द्यावे, आशिफा प्रकरणात दोषीचे समर्थन करणाऱ्या आमदारांचे राजीनामे घ्यावेत, बाललैंगिक अत्याचार कायद्याची व्याप्ती वाढवून तो कडक करावा, पीडितेच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे आदी मागणीसाठी बार्शी शहरातील सर्वधर्मीय समाज बांधवाच्या वतीने मुकमोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला. हातात काळे झेंडे, दंडावर काळी रिबीन लावून तसेच हातात निषेधाचे फलक घेऊन मोर्चेकरी मोर्चात शांततेत सहभागी झाले होते. एकवराई ग्रुप भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मोर्चामधील सहभागी झालेल्यांना पाणी वाटप करण्यात आले. बार्शी शहरातील भगवंत मैदानावरून मुकमोर्चा सुरुवात झाली. मोर्चा सावरकर चौक, पानखुंट, टाकनखार रोड, अमर शेख चौक, सोमवारपेठ, पांडे चौक, नगरपालिका मार्गे तहसील कार्यालयात आला. लहान मुलीच्या हस्ते तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. शाहीन तांबुळी, अपर्णा दळवी, प्रज्ञा खराडे, आवरुष सय्यद, काजल आडसूळ, तन्नोबर पठाण, शदब बागवान या मुलींनी यावेळी मोर्चेकऱ्यासमोर आपल्या मनोगतातून संताप व्यक्त केला. मोर्चामध्ये आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजेंद्र राऊत, राजेंद्र मिरगणे, नगराध्यक्ष ॲडव्होकेट आशिफबाई तांबुळी, उपसभापती अविनाश मांजरे, नागेश अक्कलकोटे, तानाजी ठोंबरे, दीपक राऊत, मंदाताई काळे, रणबीर राऊत, आर्यन सोपल, विनोद वाणी, शंकर वाघमारे, आनंद काशीत, अजित कांबळे आदी सर्वपक्षीय व सर्वधर्मीय समाजबांधव सहभागी झाले होते. मुकमोर्चाला आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजेंद्र राऊत, खासदार रवींद्र गायकवाड, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारिप बहुजन महासंघ, मनसे, संभाजी ब्रिगेड, सकल जैन समाज, माहेश्वरी समाज, मराठा सेवा संघ, व्यापारी असोसिएशन, स्वाभिमानी पक्ष, जय शिवराय, मौलाना आदाज विचार मंच, विविध पक्षाच्या महिला आघाड्या, जमियत उल्लेमा हिंद, जिजाऊ ब्रिगेड, टिपू सुलतान ग्रुप, ऋषभदेव मंदिर ट्रस्ट, राजपूत युवा संघटना, रिपाई, दलित पॅंथर आदी विविध पक्ष, सामाजिक संघटना यांनी आपला लेखी पत्राद्वारे पाठिंबा दिला. मोर्चामध्ये सक्रिय पुरुषाबरोबर महिला, तरुण, तरुणींनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. बैरवनाथ चौधरी, बीड न्यूज, बार्शी.